Hello everyone, let's start most important theorem of the chapter, that is isosceles triangle theorem. Now what is given in this isosceles triangle theorem and its converse? If this triangle is given and this segment is congruent to this, then angle opposite to this side, या side ला opposite angle हा है आणि या side ला opposite angle हा है, this if these two segments are congruent, then angle opposite to these sides are also congruent. म्हणजे ह्या दोन साइड जर कॉन्ग्रंट असेल तर त्याच्या अपोजिट असणारे अँगल सुद्धा कॉन्ग्रंट असतात. दिस इज isosceles ट्रायंगल थेरम. व्हॉट इज इट्स कॉन्वर्स? याचा कॉन्वर्स काय म्हणतो? इफ दिस टू अँगल्स आर कॉन्ग्रंट, देन साइड अपोजिट टू देम आर ऑल्सो कॉन्ग्रंट. तर कॉन्वर्स कोणता आहे आणि थेरम कोणता आहे हे लक्षात ठेवायचं. थेरम मध्ये काय म्हटलेलं आहे? इफ द साइड्स आर कॉन्ग्रंट, साइड्स आर कॉन्ग्रंट, एंगल अपोजिट टू देम आर कॉन्ग्रंट. आणि कॉन्वर्स मध्ये काय म्हटलंय? इफ द एंगल्स आर कॉन्ग्रंट, साइड्स अपोजिट टू देम आर कॉन्ग्रंट. नाउ लेट्स प्रूव वेदर इफ द साइड्स आर कॉन्ग्रंट, वेदर द एंगल्स अपोजिट टू देम आर कॉन्ग्रंट ऑर नॉट. दिस थेरम आता पहिल्यांदा इथे आयएमपी मोस्ट आयएमपी म्हणून करून ठेवायचं. isosceles triangle theorem याचा जो कॉन्वर्स आहे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे, परंतु त्याचं प्रूफ वगैरे दिलेलं नाही आहे. याचं थेरमचं, या थेरमचं प्रूफ लिहायचं आहे आपल्याला. आता मी मुद्दाम हा थेरम तुमच्या पुस्तकामध्ये ए बी सी असे वर्टायसेस घेऊन दिलेला आहे, मी इथे पी क्यू आर घेऊन देते आहे. नाउ हिअर फर्स्ट ऑफ ऑल राईट हिअर थेरम अँड राईट हिअर सेंटेन्स. पूर्ण सेंटेन्स लिहायचं मी इथे लिहिलेलं नाहीये. आफ्टर दॅट आय हॅव टेकन हिअर ट्रायंगल पी क्यू आर. इन दिस ट्रायंगल दिस सेगमेंट पी क्यू इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट टी आर. दिस पोर्शन इज गिवन इन ट्रायंगल पी क्यू आर, सेगमेंट पी क्यू इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट टी आर. लेट्स प्रूव, टू प्रूव एंगल पी क्यू आर, दिस एंगल इज कॉन्ग्रंट टू एंगल पी आर क्यू, हा एंगल याच्याशी कॉन्ग्रंट होतो की नाही हे आपल्याला प्रूव करायचं आहे. आणि जर तो पोर्शन आपल्याला प्रूव करायचं असेल तर आपण इथे मेन्शन करत नाही. टू प्रूव दिस पोर्शन वी हॅव टू कन्स्ट्रक्ट सम कन्स्ट्रक्शन हिअर. वी हॅव टू ड्रॉ वन बायसेक्टर ऑफ एंगल क्यू पी आर. बायसेक्ट मीन्स टू कॉन्ग्रंट पार्ट्स. या अँगलचे दोन कॉन्ग्रंट पार्ट्स होतात. धिस वन रे पी एस इज अ बायसेक्टर ऑफ एंगल क्यू पी आर. इफ इट इज अ बायसेक्टर दॅट मीन्स धिस एंगल इज कॉन्ग्रंट टू दिस विच इज शोन बाय कॉमन साइन ऑर इक्वल साइन. ड्रॉ बायसेक्टर पी एस ऑफ एंगल क्यू पी आर विच इंटरसेक्ट सेगमेंट क्यू आर एट पॉइंट एस. नाउ हियर इन दिस हियर टू ट्रायंगल्स आर फॉर्म. वी आर गोइंग टू शो हियर दिस टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट ऑर नॉट. पहिल्यांदा आपण इथे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहे की नाही हे प्रूव्ह करावं लागेल. दॅट मीन्स यू हॅव टू टेक दिस टू ट्रायंगल्स फर्स्ट ऑफ ऑल इन ट्रायंगल. आता घेताना बरोबर वन वन करस्पॉन्डन्स घ्यायचं. म्हणजे जसं इथून सुरुवात केली क्यू पी एस, क्यू पी एस अँड ट्रायंगल. जर मी इकडून सुरुवात केली क्यू पी एस, तर या ट्रायंगलला घेताना आर पी एस, आर पी एस अँड आहे. इथे कुठेही कॉन्ग्रंट साइन द्यायचं नाही. पहिले आपण ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहे की नाही हे प्रूव्ह करतो आहे. नाउ इन दिस ट्रायंगल फर्स्ट ऑफ ऑल राईट गिव्हन पोर्शन सेगमेंट पी क्यू, सेगमेंट पी क्यू इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट पी क्यू. सेगमेंट पी क्यू कॉन्ग्रंट टू पी आर दिलेलं आहे बरोबर. सेगमेंट पी आर दिस पोर्शन इज गिवन हे लिहावंच लागतं. आफ्टर दॅट अगेन विच पोर्शन इज गिवन? दिस वन. दॅट मीन्स धिस अँगल इज कॉन्ग्रंट टू धिस अँगल क्यू पी एस. म्हटल्यास तुम्ही इथे देअरफोर अँगल QPS is congruent to angle RPS. असं इथेच लिहून शकता. हिअर अँगल क्यू पी एस इज कॉन्ग्रंट टू अँगल आर पी एस, आर पी एस. दिस इज कन्स्ट्रक्शन. हे कन्स्ट्रक्शन मध्ये दिलेलं आहे म्हणून हा पोर्शन कन्स्ट्रक्शन म्हणून घेतला. लेट्स फाइंड कॉमन साइड और कॉमन एंगल टू बोथ द ट्रायंगल्स. दिस साइड पी एस इज कॉमन एंड देयरफॉर सेगमेंट पी एस इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट पी एस बिकॉज
common side. Now let's see here this side. एकच ट्रायंगल मध्ये शोधायची, टेस्ट लावताना नेहमी एका ट्रायंगल मध्ये लावायची. दिस साइड एंगल साइड एंड देयरफॉर टेस्ट विल बी एस ए एस. दिस टू ट्रायंगल्स विच वी हैव टेकन क्यू पी एस इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल आर पी एस बाय एस ए एस टेस्ट. इफ दीज टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट देन द रिमेनिंग साइड्स विच आर गिवन रिमेनिंग पोर्शन आर रिमेनिंग पार्ट्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. म्हणजे हा एंगल याच्याशी कॉन्ग्रुएंट होईल. व्हॉट इज द नेम ऑफ दिस एंगल? पी क्यू एस. देअरफॉर एंगल पी क्यू एस इज कॉन्ग्रुएंट टू एंगल पी पासून सुरुवात केली याचं नाव घेताना इकडे सुद्धा पी आर एस. पी आर एस बिकॉज करस्पॉन्डिंग एंगल्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल्स. शॉर्ट फॉर्म लिहायचं करस्पॉन्डिंग एंगल्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. प्रत्येक रिजनला अर्धा अर्धा मार्क राहतो एवढं लक्षात ठेवायचं. नाउ हिस एंगल कॅन बी रिटन, याला आपण या एंगलचं नाव बघा पी क्यू एस असंही घेऊ शकतो किंवा पी क्यू आर असंही घेऊ शकतो. अँड देअर फोर त्याला आपण दॅट इज एंगल पी क्यू आर इज कॉन्ग्रंट टू एंगल पी आर क्यू. पी आर क्यू का बरं घेतलं? बिकॉज धिस क्यू डॅश एस डॅश आर क्यू डॅश एस डॅश आर थ्री पॉइंट आर कोलिनियर. देअर इज बिटवीन एस बिटवीन दिस थ्री पॉइंट. अँड आता बघा हिअर पी क्यू आर इज कॉन्ग्रुएंट टू पी आर क्यू. आला? तर या पद्धतीने हा पोर्शन हा थेरम तुम्हाला प्रूव्ह करायचा आहे. नाव लेट सी कॉन्वर्स. कॉन्वर्सचा प्रूफ आपल्याला घ्यायचं नाहीये. आता याचा प्रश्न कसा येईल? तुम्हाला फक्त सेंटेन्स दिलेलं राहिलंय, क्वेश्चन या पद्धतीने दिलेलं राहिले, प्रूव्ह आयसोसेलेस ट्रायंगल थेरम असा दिलेला राहील, किंवा मग सेंटेन्स दिलेला आहे प्रूव्ह हिस स्टेटमेंट अशा पद्धतीने दिलेला आहे. तुम्हाला डायग्राम काढावी लागेल, टू गिवन लिहावं लागेल, टू प्रूव्ह लिहावं लागेल, कन्स्ट्रक्शन लिहावं लागेल, पूर्ण प्रूफ तुम्हाला लिहावं लागेल. किंवा तिसरा प्रकार, पहिल्यांदा प्रूव्ह आयसोसेलेस ट्रायंगल थेरम अशा पद्धतीने दिलेला राहील, दुसरा प्रश्न ऍक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये दिलेला राहील, थेरम दिलेला राहील, मध्ये मध्ये रिकाम्या जागा दिलेल्या राहील, त्या रिकाम्या जागा तुम्हाला भरायच्या असतात. अशा पद्धतीचे प्रश्न यावर येतात. नाउ कॉन्वर्स, कॉन्वर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. आता याच्यामध्ये पहिल्यांदा थेरम लिहायचा. स्टेटमेंट लिहायचं, खाली डायग्राम काढायची. हिअर ए बी सी अँड धिस अँगल इज कॉन्ग्रुएंट टू धिस इन ट्रायंगल ए बी सी इफ अँगल बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी देन सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ए सी. तर हे एवढाच पोर्शन लिहायचं आहे, तिथे तुम्हाला कोणतंही प्रूफ कम्प्लीट करायचं नाही, कारण तो पोर्शन तिथून तुमचा डिलीट केलेला आहे. नाउ लेट्स सी सम अनादर थेरम्स, दॅट इज प्रॉपर्टी ऑफ 30-60-90 ट्रायंगल अँड किंवा थेरम 30-60-90 ट्रायंगल थेरम किंवा 45-45-90 ट्रायंगल थेरम. आता हे दोन थेरम आपल्याला घ्यायचे आहे. तुमच्या पुस्तकामध्ये हे दोन्ही थेरम ऍक्टिव्हिटीच्या, ऍक्च्युअली तीन आहे त्याच्यामध्ये, तीन पोर्शन आहे, हे तीनही पोर्शन तुम्हाला ऍक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये दिलेले आहे. आता याच्या आधी 33 पेज नंबरवर तुम्हाला आयसोसेलेस ट्रायंगल थेरम हा लिहून दिलेला आहे आणि तिथे दोन रिकाम्या जागा दिलेल्या आहे. त्या दोन्ही रिकाम्या जागा तुम्हाला पुस्तकात भरायच्या आहे, पुस्तकात तिथे पेन्सिलने त्या रिकाम्या जागा भरायच्या. तर ऍक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये हा प्रश्न असा येतो, मी पी क्यू आर लिहून दिलेला आहे, तो क्वेश्चन त्या पद्धतीने सोडवायचा. त्यानंतर कॉन्वर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल थेरम लिहून दिलेला आहे, याच्या खाली याच्या समोर याचा सेंटेन्स लिहायचं, थेरमच्या समोर डायग्राम काढायचं, हा एवढा पोर्शन लिहायचा, बाकीचं काहीही तुम्ही लिहायचं नाही नोटबुकमध्ये. पुस्तकामध्ये तुम्हाला प्रॅक्टिससाठी त्या रिकाम्या जागा लिहिता आल्या पाहिजे. इथे
कोणता पोर्शन दिलेला आहे ज्यात चार रिकाम्या जागा दिलेल्या आहेत 33 पेज नंबरवर कॉन्वर्स तिथे तर त्या रिकाम्या जागा तुम्हाला सोडवायच्या आहे प्रॅक्टिस साठी जरी तो पोर्शन डिलीट केलेला आहे आफ्टर दैट नंबर वन थर्टी डिग्री डैश सिक्सटी डिग्री डैश नाइंटी डिग्री हेडिंग का दिलेला आहे ट्रायंगल थ्योरम आता हा जो थ्योरम आहे याचा सेंटेंस आणि दुसरा आहे नंबर टू 45 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल थ्योरम याचा सेंटेंस पेज नंबर 36 वर रिमेंबर धीस म्हणून दिलेला आहे तर या रिमेंबर धीस मध्ये पहिला सेंटेन्स जो थेरम आहे हा इथे लिहायचा आहे त्याच्यानंतर नंबर टू वर पहिला कोणता आहे इफ द एक्यूट एंगल्स ऑफ अ राइट एंगल ट्रायंगल आर 30-60 देन द लेंथ ऑफ द साइड अपोजिट टू 30 एंगल इज हाफ ऑफ द हायपोटेन्यूज एंड लेंथ ऑफ द साइड अपोजिट टू 60 इज 1√3/2 ऑफ द हायपोटेन्यूज एंड धीस इज कॉल्ड 30-60-90 थेरम सेकंड वन 45-45-90 ट्रायंगल थेरम इफ द एक्यूट एंगल ऑफ ट्रायंगल आर 45-45 देन लेंथ ऑफ ईच साइड कंटेनिंग द राइट एंगल इज 1/√2 ऑफ हायपोटेन्यूज एंड दिस इज 45-45-90 थेरम तर या पद्धतीने पहिला सेंटेन्स इथे लिहायचा रिमेंबर धीस मध्ये दिलेला आहे आणि दुसरा सेंटेन्स इथे लिहायचा फक्त सेंटेन्स लिहायचा काहीही लिहायचं नाही आफ्टर दॅट लेट्स सी This is triangle PQR. This is 90 degree. This one is of 30 degree and this one is of 60 degree. That means this triangle become 30-60-90 triangle. In triangle PQR, angle P is equal to 30 degree, angle Q is equal to 90 degree, angle R is equal to 60 degree. एंड देअर फोर साइड अपोजिट टू 30 च्या अपोजिट कोणती साइड आहे क्यू आर इज म्हणजे इज इक्वल टू हाफ ऑफ म्हणजे मल्टीप्लिकेशन साइन ऑफ हायपोटेन्यूज दॅट मीन्स क्यू आर इज इक्वल टू हाफ ऑफ म्हणजे इंटू हायपोटेन्यूज हायपोटेन्यूज ची लेंथ जेवढी दिलेली असेल तेवढी किंवा इथे जी हायपोटेन्यूज इथे दिलेली आहे व्हॉट इज हायपोटेन्यूज पी आर इज हायपोटेन्यूज बिकॉज धिस सेगमेंट इज अपोजिट ऑफ 90 पी आर आता हे लिहिताना वाटलंच नाही हे असं लिहिले साइड अपोजिट टू 30 इज इक्वल टू हाफ ऑफ हायपोटेन्यूज एंड देअरफोर 30 च्या अपोजिट कोण आहे क्यू आर इज इक्वल टू हाफ ऑफ मीन्स मल्टिप्लिकेशन हायपोटेन्यूज मीन्स पी आर हे लक्षात ठेवायचं हे रिलेशन सेकंड वन साइड अपोजिट टू 60 दिस इज ए दिस वन इज बी साइड दिसत आहे अपोजिट टू 60 इज इक्वल टू √3/2
म्हणजे याच्या अपोजिट ही वाली साइड या हायपोटेन्यूजच्या किती असते रूट 3/2 ऑफ हायपोटेन्यूज. दॅट मीन्स 60 अपोजिट कोण आहे PQ दिसतंय ना इज इक्वल टू रूट 3/2 इंटू ऑफ म्हणजे इंटू हायपोटेन्यूज मीन्स PR अँड दिस इज द रिलेशन. आफ्टर दॅट 45-45-90 ट्रायंगल थेरम इन दिस हे सुद्धा इथे सेंटेन्स लिहायचं. हिअर डायग्राम दिस वन इज 90 दिस M and T. This one is 45 and this one is 45. In triangle M and T, angle M is equal to angle T is equal to 40. Donni angle kiti che ahe? 45 che ahe. And therefore, side opposite टू 45. आता इथे अपोजिट अपोजिट 45 च्या अपोजिट दोन साइड आहेत. ही सुद्धा 45 च्या अपोजिट आहे आणि ही सुद्धा आहे म्हणून तिथे दोन्ही मेन्शन करावं लागेल. इज इक्वल टू 1/√2 ऑफ हायपोटेन्यूज. दॅट इज कोणती साइड आहे हायपोटेन्यूजच्या MN M N आणि दुसरी साइड कोणती आहे NT NT दोन साइड आहे. इज इक्वल टू 1/√2 ऑफ मीन्स इंटू हायपोटेन्यूज कोणती आहे MT. MT इज अपोजिट ऑफ 90 अँड धिस इज द रिलेशन. आता तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 35 आणि 36 वर याचे प्रूफ दिलेले आहे. आता हे प्रूफ तुम्हाला पेपरला येत नाही परंतु कधी कधी एखाद्या वेळी ही ऍक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये हे प्रूफ्स येऊ शकतात. म्हणजे हे पुस्तकामध्ये जसे दिलेले आहे चार रिकाम्या जागा पहिल्या याच्यात 30 वाला दिलेला आहे त्याच्या खाली 35 पेज नंबरवर 60 वाला प्रूफ दिलेला आहे आणि इकडे 36 वर 45 वाला प्रूफ दिलेला आहे. तर तुम्हाला एक काम करायचं आहे त्या ज्या रिकाम्या जागा आहे त्या भरून पाहायचा प्रयत्न करायचा आहे. सर्व याच्यातल्या तीनही याच्यामधल्या 35 आणि 36 पेज नंबरवर ज्या रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्या भरून पाहायच्या आहेत. त्याला ते प्रूफ्स पाठांतर करायचे नाही. जसं आयसोसेलस ट्रायंगल थेरम पाठांतर करायचा म्हटलं गिवन पासून डायग्राम पासून सर्व तसं हे पाठांतर करायचं नाही. हे तुम्हाला सेंटेन्सच्या फॉर्ममध्ये येणार नाही आणि हा पोर्शन तुम्हाला लिहायचा आहे. इथे मी